प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव शहरात एमआयडीसी परिसरातील ममता बेकरी जवळ असणाऱ्या एका भंगार वस्तूच्या गोडाऊनला आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत भंगार मालाच्या गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेला माल जळून खाक झाला. यात नेमके कितीचे नुकसान झाले आणि आग कशामुळे लागली याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. आग मनपाच्या अग्निशामक दलाच्या बंबांनी आटोक्यात आणली. या आगीत गोडाऊन मधील पाण्याच्या टाक्या, बाथरूमसाठी लागणारे चिनी मातीचे भांडे, प्लास्टिकच्या जुन्या बाटल्या अशा वस्तू जळून खाक झाल्या आहेत. हे आमच्या इथे गोडाऊन आहे, स्टार हार्डवेअर म्हणून दुकान आहे. दुकानाचं गोडाऊन आहे सुप्रीम कॉलनीला. तिथे आमच्या गोडाऊनमध्ये इलेक्ट्रिक वस्तू म्हणजे फ्रीज, पाण्याच्या टाक्या, पाईप बंडल आणि सॅनिटरीचा सामान होता. तर 1,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आग कशी लागली? आग लागली ते आम्हाला पण कळलं नाही, कारण कोणी लावली आणि कशी लागली हे आम्हाला पण समजलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करत आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज, मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.